तर सविस्तर बातमीपत्र आपण पाहणार आहोत. थेट जाऊया ठाण्यामध्ये, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यांचं प्रेरणास्थान असलेल्या जागेवरती यावेळेला पोहोचलेले आहेत. ठाण्यातील आनंदाश्रम या ठिकाणी ते आपल्या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेताना आपण पाहतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री यावेळेला आनंदाश्रमामध्ये पोहोचलेले आहेत आणि आनंदाश्रमामध्ये जाऊन ते आज वाढदिवसाच्या निमित्तानं आनंद दिघे यांचं आशीर्वाद घेताना आपण यावेळेला पाहतोय. आणि न्यूज 18 लोकमतवरती यावेळेला जी आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत ती आहेत मुख्यमंत्री आनंदाश्रमामध्ये पोहोचल्याची. या क्षणाला आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यातलेच शिलेदार म्हणून ते ओळखले जातात. तर दुसरीकडे त्यांनी ज्यांना आपल्या राजकीय क्षेत्रातील गुरु मानलं त्या आनंद दिघे यांच्याच आनंद आश्रमामध्ये ते यावेळेला वाढदिवसाच्या निमित्तानं आशीर्वाद घेतानाची ही दृश्य आपण यावेळेला थेट पाहतोय न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह. काल मध्यरात्रीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अक्षरशः शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी जमलेली होती, रीघ लागलेली होती आणि आजही तो सिलसिला अशाच प्रकारे सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद घेणं हे क्रमप्राप्त आहे. कुटुंबियांबरोबर त्याचबरोबर कार्यकर्त्यांबरोबर थोडा वेळ घालवल्यानंतर मात्र आता मुख्यमंत्री ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय आणि आनंद आश्रमामध्ये त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे प्रतिमेला, त्या ठिकाणी असलेल्या आनंद दिघे यांच्या, आणि त्यानंतर नतमस्तक होताना आपण त्यांना यावेळी पाहतोय. वाढदिवसाचं निमित्त आहे आणि आनंद मठामध्ये थेटपणे जाऊन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतल्याचं आपण बघतोय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विशाल, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र जो क्षण महाराष्ट्रातली जनता पाहते ती म्हणजे गुरु शिष्याची असलेली पुन्हा एकदा ही आनंद आश्रमातली भेट, काय सांगाल? निखिल, खर तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त ठाण्यात वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन जे आहे हे करण्यात आलं आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रम या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास होता त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा जमलेले आहेत. या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आली आहे ती मुख्यमंत्री येथील असलेल्या लोकांना संकलित करण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आज आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज जे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडनं आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आज यांच्याकडनं कोपी उद्यानपुराचा उपयोगी कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमांचा रेपीट जी आहे आज आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात इथे जमलेल्या लोकांना, जे लोक शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. विशाल, बरोबर. विशाल, आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण ठाणे शहरामध्ये आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य शिबिर असेल किंवा विविध प्रकारचे शिबिरं तर भरवण्यात आलेलीच आहे. कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी ठाणेकरांना असलेली ही सर्वात मोठी भेट मानलं जात आहे. मात्र अगदी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोलत असताना याच आनंद मठाविषयी अनेक आठवणी सांगितलेल्या होत्या. त्यावेळेला ते भावूक झालेले पाहायला मिळालेले होते. आज मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं आनंद आश्रमातली ही भेट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे. एका बाजूला दृश्यांमध्ये आपल्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील पाहायला मिळतात. विशाल, नक्कीच आनंद आश्रम खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये एक महत्वाचा ही वास्तू म्हणू शकतो, कारण का या ठिकाणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो. कारण का आज आपण पाहिलंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किसान नगर या ठिकाणी गेले होते, ज्या ठिकाणी ते स्वतः शाखाध्यक्ष होते त्या शाखेमध्ये ते स्वतः गेले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या शाखेमध्ये प्रवेश केला होता. हे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास त्या शाखेनं सुद्धा पाहिलेला आहे. आनंद आश्रमचं जर आपण या ठिकाणी महत्व पाहायला गेलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचं जे निवासस्थान म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणी आनंद दिघे यांनी अनेक ठाण्यातील कार्यक्रम घडवलेले आपल्याला पाहायला मिळाले. याच्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं
मोदींचं नाव अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज इकडे राज्याचं मुख्यमंत्री होतं, त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस जो आहे हा आनंद आश्रम या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच आनंद आश्रमवरती जी गेली अनेक वर्ष लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती तशीच गर्दी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळते. धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी सगळ्या अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत. आणि आता एक मोठी आणि अगदी महत्त्वाची बातमी पाहणार आहोत ठाणेकरांसाठी, कारण ठाणे मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या पुलामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तर जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या दोन मार्गिकांचं काम पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन दोन मार्गिका उभारण्यात आल्या. आणि या पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होणार आहे. तर ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत असतात.